कलकत्त्यामध्ये एका स्त्री डॉक्टरवर इतका भयानक आणि अनन्वित अत्याचार झाला, तो अत्याचार झाल्यानंतर यांची तोंड देखील उघडली नाहीत, तो अत्याचार झाल्यानंतर ते ममताजींचं त्या ठिकाणी तारीफ करत राहिले, एका शब्दाने त्याची निंदा केली नाही. मात्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या होत आहेत. मी त्यांना एवढंच सांगतो, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय या ठिकाणी रडायचं नाही, लढायचं, आम्ही पळून जाणारे नाही आहोत. काहीही झालं तरी अशा प्रकारच्या नराधमांना त्या ठिकाणी समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही हे सांगण्याकरता, निश्चितपणे आणि ठणकावून सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आणि म्हणून त्यांना राजकारण करू द्या.